प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 8 जुलैच्या भागात नितीन आणि शेखर नीलच्या मित्रांना शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यावेळी शेखर यश सारखा मुलगा जाणून बुजून असं कधीच करणार नाही असं म्हणतो. नितीनला ते पटतं. त्यांचं बोलणं सुरू असतानाच शेखरचं लक्ष बाहेर जातं आणि त्याला नीलचे दोन्ही मित्र दिसतात. तो गाडी थांबवतो आणि नितीनला नीलचे मित्र दाखवतो. ते दोघेही त्यांना पकडण्यासाठी बाहेर जातात. ते दोघेही मुद्दाम एकमेकांचं मित्र असल्यासारखे नाटक करतात आणि आता आपण पावसाळी पिकनिक काढूया असं म्हणत त्यांच्या बाजूला उभे राहतात. त्यानंतर ते दोघे कामत विला बद्दल बोलू लागतात. कामत विलाचं नाव ऐकताच नीलच्या मित्रांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. बोलता बोलता शेखर त्या दोघांनाही पकडतो आणि कामत विलाचा ऍड्रेस विचारतो. ते दोघही घाबरतात. संधी साधून ते दोघही पळतात. नितीन आणि शेखर त्यांचा पाठलाग करतात. इकडे आशुतोष अरुंधतीला घरी सोडायला जात असतो. कार मध्ये ते दोघही बोलत असतात. त्यावेळी आशुतोष तिला धीर देतो. अरुंधती आशुतोषला यश असं कधीच करणार नाही असं सांगते. आशुतोषलाही ते पटतं. यश यातून मनाने बाहेर येईल ना असं ती त्याला विचारते. तेव्हा आशुतोष आपण सगळे त्याच्या पाठीशी आहोत तर नक्की यातून बाहेर पडेल असं म्हणतो. तितक्यात अरुंधतीला फोन येतो. फोनवर एक पत्रकार तिच्या मुलाला अटक झाली आहे का, त्याने खून केलाय का, आशुतोषचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का असं विचारतो. आशुतोष अरुंधतीकडून फोन घेतो आणि पत्रकाराला खडे बोल सुनावतो. इकडे देशमुखांच्या घरी सुद्धा पत्रकारांचा फोन येतो. अनिरुद्ध या सगळ्याचा दोष अरुंधतीला देतो. इकडे शेखर आणि नितीन त्या मुलांचा पाठलाग करतात पण ती मुलं पळून जातात. त्यातील एक जण कुणाला तरी फोन करतो आणि आमच्या मागे पोलीस लागले आहेत, आमचा काहीतरी बंदोबस्त कर नाहीतर आम्ही तुलाही अडकवू अशी धमकी देतो. इकडे अरुंधती घरी येते आणि यशला 14 दिवसांची पोलीस कोठडी होऊ शकते असं म्हणते. ते ऐकल्यावर अनिरुद्ध चिडतो आणि या सगळ्याचा दोष अरुंधतीला आणि सुलेखाताईंना देतो. अरुंधती त्याला सडेतोड उत्तर देते. मी माझ्या मुलाला पुन्हा उभं करेन असं म्हणते. तिला गौरी अमेरिकेला गेली नाही हे समजतं. गौरीच्या या निर्णयाबाबत ती तिचं कौतुक करते आणि तिला जवळ घेते. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध त्याने यशसाठी नवा वकील शोधल्याचं सांगतो. तर जेलमध्ये यश सतत माझ्या हातून खून झालाय असं बडबडत असतो. तेव्हा अनिरुद्ध त्याला असं बोलू नकोस असं म्हणतो आणि तो मुलगा जिवंत असल्याचं त्याला सांगतो. हे ऐकून यशला धक्का बसतो. नील आणि कामतचा शोध कसा लागणार, मालिकेत आता काय घडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते दररोज संध्याकाळी 7:30 फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.